राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्याचबरोबर दमट वातावरणामुळे नागरिक लाहीलाही होत आहेत. मागील काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा देखील 35 अंशांपर्यंत पोहोचला आहे. तर पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस तसेच हवामानाची स्थिती कशी असेल. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यत निरभ्र आकाश राहून सायंकाळच्या वेळी अंशत ढगाळ आकाश राहणार आहे. तर मुंबईमध्ये रिमझिम पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यामध्ये सामान्यत निरभ्र आकाश राहणार असून सायंकाळच्या वेळी अंशत ढगाळ आकाश असणार आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं असेल. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील आणखी एक प्रमुख विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये आकाश अंशत ढगाळ राहून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाश अंशत ढगाळ राहून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर नागपूरमध्ये अंशत ढगाळ आकाश असणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामान तसेच तापमानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.